ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का हा आमदार शिंदेंच्या गळाला. ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या या आमदारामध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकनाथ शिंदेसोबत काम करण्याची इच्छा या आमदाराने बोलावून दाखवल्याची माहिती मिळते. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत या आमदाराचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. या आमदाराच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाला आणखी दोन धक्के बसण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाचे आणखी दोन आमदारसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार रवींद्र वायकर लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाळ यांनी उद्धव ठाकरे गटाला शिवसेनेचे कार्यकर्ते कंटाळलेत, अनेक जण शिंदे गटात येण्यात इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे, धमक्यांना घाबरून कोणीही शिंदे गटात येत नाहीये, ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून येत असल्याचंही शिरसाट यांनी स्पष्ट केलंय. याचे त्याचे फोटो दाखवून याला त्याला ब्लॅकमेल करण्याचं काम ठाकरे गटात सुरू आहे असा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नव्हता, त्यामुळे जे बाळासाहेबांचे विचार घेऊन जात आहेत त्या एकनाथ शिंदेंबरोबर येण्यास अनेक जण इच्छुक असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय.